नियतीच्याच मनात आहे की तुम्ही दोघांनी एकत्र यावं. तुम्हा दोघांमध्ये येणारी मी कोण? मुठे काय बोलतेस तू? हे बरोबर बोलते, जे माझ्या मनाला वाटते ना तेच बोलते. नाही मोठे, प्लीज प्लीज असं काही बोलू नकोस. मी तुला सांगितलं ना, मी फक्त कर्तव्य केलं. आणि इतकं सगळं करून सुद्धा त्या बाईमध्ये काहीच फरक पडलेला नाही. तिला हे सगळे उपकार वाटतात. तिला माणुसकी दिसली नाही, तिला दिसला तो फक्त व्यवहार. हेच तर मी सांगायचंय ना तुला. हो मोठी आई, तू तू बरोबरच होती. तू मला सांगत आली अस ना लहानपणापासून. आज पुन्हा त्या गोष्टीची खात्री पटली मला. पण हे सगळं ना तुझ्या बाबतीत व्हायला नको होत. शेवटी तू मुलगा आहेस तिचा. नाही मोठी आई, मी तिचा मुलगा नाही. मी तुझा मुलगा आहे. मला त्या बाईशी कुठलाही संबंध, तिचं तोंड सुद्धा बघायची इच्छा नाहीये मला. मला फक्त तुझ्या बरोबर राहायचं. मला दुसरं कुणीही नकोय. कुणीही नकोय मला. तुम्हाला डिस्टर्ब द्यायला हरकत नाही. खरंच डॉक्टर? पण त्याला काही प्रोसेस आहे, सांगते मी तुम्हाला. थँक्यू. आलेच मी. अरे वा, कोणीतरी लवकरच घरी जाणार आहे आता. हॅलो. मला उद्या दापोलीला जायचंय, गाडी मिळेल का? नाही, मी एकटीच आहे. मॅम, मी पण येणार आहे तुमच्या बरोबर. थांब जरा एक मिनिट. हा मिळेल ना? बरं ठीक आहे. किती वाजता आणि कुठे यायचं ते मी तुम्हाला नंतर फोन करून सांगते. हा ओके, थँक्यू. तू काय वेडी आहेस का पल्लवी? कॉलेजचं शिक्षण अभ्यास सगळं सोडून तू दापोलीला येणार? मॅम तुम्ही काहीही म्हणा, पण मी येणारच आहे. अगं पण तुझ्या कॉलेजचं काय, अभ्यासाचं काय, शिक्षणासाठी तू काय काय केलंयस, केवढी किंमत मोजली आहेस, मग ते सगळं सोडून तू दापोलीला येणार? मॅम खरंच काळजी वाटते तुमची म्हणून सांगते. अगं हो, पण मी काय आता लहान आहे का? हे बघ, मी एका हाताने सगळं करू शकते. बघ, ते काहीही असलं तरी जोवर तुमचा उजवा हात बरा होत नाहीये तोवर एकटीला सोडणार नाहीये मी. मग मी आता नक्की काय करावं असं तुझं म्हणणं आहे? मॅम मी सांगितलं तसं आपण खरंच इथे भाड्याने एखादं घर घेऊया.
आणि दोघी राहूयात तिथे. हे बघा, तुम्हाला जेव्हा बरं वाटेल ना तेव्हा पुन्हा जा तुम्ही दापोरीला. पण तोवर मेडिकल लीव्स पण असतीलच ना तुमच्या, आणि माझी पण हॉस्टेलमध्ये सोय होईल. बर बघू. खरंच ना? मी बघू म्हटलं. येऊ. तब्येती मला चांगलं सुधार दिसतोय तुमच्या. बरं वाटतंय. तुम्हाला एक गुड न्यूज द्यायची होती. बोला. तुमच्यावर झालेल्या हल्ल्याचा सूत्रधार सध्या आमच्या ताब्यात. काय? तशी त्याने कबुलीही दिली. तुम्हाला एकदा त्याची ओळख पटवायला आमच्या बरोबर यावं लागेल. येऊ शकता ना तुम्ही? हो, कधी यायचंय? उद्या सकाळी चालेल? हो चालेल. पण साहेब, गुन्हेगार कोण आहे? मॅडमच्या ओळखीचाच आहे. शांताराम तावडे. याच्यात मी सुट्टीचा अर्ज का नाही दिला असं लिहिलंय, तर त्याचं कारण मी देते. ही कारण आम्हाला पटली नाही तर तुम्हाला या कॉलेजमध्ये राहता येणार नाही. कॉलेजमध्ये मी मुलांना शिकवायला येते, कोणाची मर्जी सांभाळायला नाही. तावडे साहेब, बघतो ना कशा राहताय त्या. काय झालं पल्लवी? मॅम, हा शांताराम तावडे कोण आहे? दापोलीच्या नागरी कल्याण समितीचा सेक्रेटरी आहे. हो, पण मग त्यांनी हल्ला का केला तुमच्यावर आणि एवढं काय झालं होतं? जाऊ दे ना पल्लवी, आता मी बरी झाली आहे ना, परत कशाला त्या गोष्टी काढायच्या? नाही मॅम, तुमच्या जीवावर बेतलं होतं. मॅम, मला सगळं कळलंच पाहिजे, प्लीज मला सांगा. ते स्वयंघोषित संस्कृती रक्षक आहेत. संस्कृती जपणं ही त्यांचीच जबाबदारी असं त्यांना वाटतं, म्हणून मला विरोध. हो, पण संस्कृतीच्या विरोधात असं तुम्ही काय केलंय? केलंय ना मी, त्यांच्यासाठी बरंच काही आहे. मी एकटी राहते, माझा नवरा लांब आहे तरी मी सगळे सौभाग्य अलंकार घालते, कामाच्या निमित्ताने मी अनेक पुरुषांशी बोलते, हे सगळं खटकते त्यांना. पल्लवी जाऊ दे तू, यात लक्ष नको घालूस. जा, आता उशीर होतोय ना, घरी जायचं नाही का? नाही मॅम, हा विषय संपत नाही तोवर मी कुठेही जाणार नाही. आणि तुम्ही मला जे काही सांगताय ते काही आत्ताचं नाही आहे ना, गेली कित्येक वर्ष तुम्ही दापोलीमध्ये राहताय. हो, पण त्यांच्या लक्षात आत्ता आलं असेल ना कदाचित, आपल्याला काय माहित. नाही मॅम, हे काहीतरी वेगळं आहे. तुम्ही प्लीज मला नीट सांगा, प्लीज. अगं खरंच काही नाही मॅम, तुम्हाला माझी शपथ आहे. प्लीज मला सांगा नक्की काय झालं होतं तिकडे. माझ्यापासून काही लपवून ठेवू नका. काय घडलं होतं तिकडे? मी तिकडून निघून आल्यानंतर कोणी काय? मॅम, मी लग्नातून पळून आल्यानंतर माझे बाबा तुम्हाला काही बोलले का? ते तुम्हाला भेटायला आले असतील ना? अगं हो, पण ते तेवढ्या पुरतच. माझे बाबा नेहमी म्हणायचे की तुझ्या आदिती मॅम काय एकट्याच राहतात, त्यांचा तर नवरा पण नाहीये, त्या काय मुलांवर संस्कार करणार आहेत वगैरे. नाही म्हणजे सॉरी, माझ्या बाबांचे विचार जरा टोकाचे आणि चुकीचेच आहेत. मॅम प्लीज, खरं खरं सांगा मला, मी निघून आल्यावर माझे बाबा तुम्हाला काय काय बोलले होते? अगं पल्लवी, काही नाही बोलले ते. ते आले होते घरी, पण तू दिसली नाहीस म्हटल्यावर तिथे निघून गेले. खरंच? नाही मॅम, हे होऊच शकत नाही. मी ओळखते ना माझ्या बाबांना, ते असं निघून गेले नसतील. ते संतापले असतील, त्यांनी त्रागा केला असेल, तुम्हाला टार्गेट केलं असेल त्यांनी तुमच्या विरुद्ध चुकीचं पाऊल उचलण्यास. मॅम,
मॅम मी आलेच. कुठे चालली असतो? मॅम मला सगळं कळलंच पाहिजे. पल्लवी एक मिनिट, कुठेही जायचं नाही. नाही मॅम. पल्लवी अगं काही झालेलं नाही. पल्लवी साहेब, साहेब साहेब मला त्या तावड्यांना भेटायचंय. तावडेला? हो साहेब. तू पहिल्यांदा आली आहेस का पोलीस स्टेशनला? हो, पण त्याचा काय संबंध? अगं तो गुन्हेगार आहे, पोलीस कस्टडीत आहे, माहिती आहे ना? माहिती आहे, तरीही मला बोलायचंय त्यांच्याशी. हे बघ, असं त्याला भेटता येणार नाही, गुन्हेगार आहे तो. जा तू घरी. साहेब प्लीज, माझं त्यांना भेटणं महत्वाचं आहे. साहेब प्लीज मला परवानगी द्या. तुम्हाला हवं असेल तर तुम्ही या ना माझ्या बरोबर, माझी काहीच हरकत नाहीये. पण प्लीज साहेब, एवढं करा माझ्यासाठी. ठीक आहे, चल. तावडे, या मुलीला तुझ्याशी बोलायचंय. मी आहे बाहेर. हे बघा, मी तुम्हाला काही प्रश्न विचारेन ज्याची उत्तरं मला हवी आहेत. आदिती मॅमवर हल्ला करण्यासाठी माणूस तुम्हीच पाठवला होता ना? अहो सांगा ना, आदिती मॅमवर हल्ला करणे. ही बाई मॅडम म्हणण्याच्या लायकीची नाहीये. सगळ्या मुलींना बिघडून टाकले तिने. नको नको ते शिकून ठेवले. त्यांची लायकी काढायला तुमची काय लायकी आहे? वाटेल ते बोलत तर ऐकून घेणार नाही मी. विचारलेल्या प्रश्नाचं उत्तर द्या. तुम्ही म्हणत होता की मुलींना बिघडवलंय म्हणून, म्हणजे नक्की काय? कोणाला बिघडवलं त्यांनी? अशी बरीचशी उदाहरणं आहेत माझ्याकडे. बरीच बरीच उदाहरणं आहेत? मग सांगा मला त्यातलं एखादं तरी नाव सांगा. दापोली गावातले एक जण आहेत शिर्षेकर म्हणून, त्यांची मुलगी अशीच बिघडली. बिघडली म्हणजे नक्की काय केलंय तिने? लग्नातून पळून गेली कुणाला न सांगता. या आदितीबाईनं तिच्या डोक्यात नको ते भरवलं. आपल्यासारखं स्वतंत्र करायला निघाली, तिला लावलं पळून. बिनबुडाची माहिती आहे तुम्हाला, यातलं काहीही माहित नाहीये तावडे. या एवढ्याशा कारणासाठी तुम्ही आदिती मॅमवर जीव घेणं हल्ला केलात? मी नाही केला. मग कोणी केलं? अहो सांगा कोणी. भास्कर शिर्षेकरांनी. होय, त्यांनीच मला सांगितलं त्या बाईला संपून टाकायला हवं म्हणून. ती गेली तर समाजातली कीड कायमची नाहीशी होईल. मी त्यांना इथे बोलवलंय माझ्यासाठी जामीन द्यायला. त्यांना भेटून विचार, तू सांगतील तुला ते. भास्कर शिर्षेकरांनी, त्यांनीच मला सांगितलं त्या बाईला संपून टाकायला हवं म्हणून. ती गेली तर समाजातली कीड कायमची नाहीशी होईल. पल्लवी, मान वर करून बघतेस माझ्याकडे? लाज नाही वाटत? लाज वाटण्यासारखं काय केलं मी बाबा? बापाला उलट उत्तर करतेस. त्या नालायक आदितीबाईच्या नादी लागून पळून गेलीस. घराण्याची आबरू थुळीला मिळवलीस. लग्नातून पळून गेल्यावर आई बापाची काय अवस्था होईल याचाही विचार केला नाही. आम्हाला कुठं तोंड दाखवायची जागा ठेवली नाहीस तू. आता उत्तर देतेस की मुस्कट फोडू? फोडा ना बाबा, फोडा माझं मुस्कट.
आधी काहीच गुन्हा केला नसेल तो खुशाल थोबडवा मला. मी कुठला गुन्हा केलाय? गुन्हा तर तो तुझ्या आदिती बाईने केलाय. तिला तुला पळवून नेण्यासाठी त्यांनी नाही पळवलं मला, मीच पळून गेले. उलट त्यांनी मला माझ्या शिक्षणाचा, माझ्या प्रगतीचा मार्ग दाखवला. माझ्यामुळे तुम्हाला खूप त्रास झाला ना, मान्य आहे मला. पण माझ्या त्रासाचा, माझ्या मनाचा तुम्ही विचार केलात? तुमच्या विरोधात पोलीस तक्रार करू शकले असते मी, पण नाही केली. कारण मी तुमचा विचार केला बाबा. पण तुम्ही मात्र माझ्याच मनाविरोधात जबरदस्तीने लग्न लावायला निघालात. पळून पळून गेले मी. फक्त पळून गेले नाहीस तर बापाला लाज आणलीस. मी लाज आणली बाबा तुम्हाला? मी? मग तुम्ही काय केलं? मी काय केलं हा प्रश्न मला नाही, मी स्वतःला विचारा बाबा. आदिती मॅम वर राग होता म्हणून तुम्ही त्यांचा जीव घ्यायचा प्रयत्न केलात. मूर्खासारखं बोलू नका. मला सगळं सांगितलंय तावडेंनी. तुमच्याच सगळ्यावरून त्यांनी मॅम वर हल्ला केला. एवढे क्रूर कसं वागू शकता तुम्ही बाबा? जीवच घ्यायचा होता तर माझा घ्यायचा ना. त्यांनी काय केलं होतं? कारण तिला मला थडा शिकवायचाच होता. आमच्या सगळ्यांचं आयुष्य उद्ध्वस्त केलंय. उद्ध्वस्त नाही केलं, मला घडवलंय त्यांनी. त्यांनी कोणाचंही नुकसान नाही केलं. नुकसान तुम्ही स्वतःच करून घेतलं. उद्या जर तुम्हाला शिक्षा झाली तर आई, दादा, आजी यांचं काय होईल, यांची काय अवस्था होईल असा विचार केला तुम्ही? खूप आदर वाटायचं मला तुमचा. पल्लवी भास्कर शिरसेकर हे नाव खूप आदराने लावायचे मी, खूप अभिमान वाटायचा मला. पण आज तुमचं नाव लावायची लाज वाटते मला. आणि मान मी नाही, तुम्ही मला खाली घालायला लावलीत तुमच्या या कृत्यामुळे. मला कधीच माफ नाही करणार बाबा, कधीच नाही. कुठे राहिली पल्लवी? पल्लवी, पल्लवी, मी तुला सांगितलं होतं थांब, जाऊ नकोस, तरी तू गेलीस. का ऐकलं नाहीस माझं? मला इन्स्पेक्टर वाघमारेंनी फोन करून सांगितलं. काय गरज होती तावडेला भेटायची? किती डेंजरस माणसं आहेत ती माहिती आहे तुला? आणि त्या भयंकर माणसांमध्ये माझे बाबा पण आहेत ना मॅम. पल्लवी, माझे बाबा पण तुम्हाला त्रास देत होते हे कधीच सांगितलं का नाही तुम्ही मला? काय सांगणार, आणि सांगून तरी तू काय करणार होतीस? तू तुझ्याच व्यापात होतीस. कॉलेजची ॲडमिशन, राहायची सोय, डोक्याला खूप ताप होते, त्यात आणखी कुठे हा त्रास देणार म्हणून? तुमचा त्रास असं काय? ते लोक तुम्हाला तिकडे पण एवढा त्रास देत होते आणि इकडे येऊन तुमच्यावर हल्ला पण केला त्यांनी. आता बरी आहे ना मी, काही झालं नाही ना मला. मग आता तू ह्याच्यात लक्ष घालू नकोस, मी बघीन पुढे काय करायचं.
आणि तुझ्या बाबांबद्दल बोलले त्यांना आता काय? हो मॅम. आम्ही तुमच्या आणि तुमच्या संपूर्ण परिवाराच्या मनोरंजनाची जबाबदारी उचललेली आहे, तेव्हा तुम्ही फक्त घर बसल्या आता स्टार प्रवाहाचं यूट्यूब चॅनल बघायचं आहे आणि मुळात आधी ते सबस्क्राईब करायचं.